नमस्कार, सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज 3 जून 2020 सकाळचे 7 झाले. जिल्ह्यातील ठळक घडामोडी. मंगळवारी दिवसभरात करोनाचे नवे 20 रुग्ण निष्पन्न झालेत. जिल्ह्यात एका दिवसात सापडलेले हे सर्वाधिक रुग्ण आहेत. मंगळवारी सकाळच्या 17 अहवालात 11 तर सायंकाळच्या 17 अहवालात 9 जण करोना बाधित आढळले. हे सर्व बाधित रुग्णांच्या संपर्कातील किंवा सहवासातील आहेत. यात अकोले तालुक्यातील 7, नगर शहरातील 7, संगमनेरमधील 4, राहाता आणि श्रीगोंदा तालुक्यातील प्रत्येकी 1 रुग्णाचा यात समावेश आहे. दरम्यान दिवसभरात 89 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मंगळवारी जिल्ह्यातील 7 रुग्णांनी करोनावर मात केली. यात श्रीरामपूर, संगमनेर, पारनेर, नेवासा, कर्जत तालुक्यातील प्रत्येकी 1 तर नगर तालुक्यातील 2 जणांचा समावेश आहे. आतापर्यंत करोनामुक्त झालेल्यांची संख्या 80 झाली आहे. अकोले तालुक्यातील जांभळे आणि वाघापूर येथील प्रत्येकी 3 तर बोरी येथील एका महिलेला करोना झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. हे सर्व बाधितांच्या संपर्कातील आहेत. त्यामुळे तालुक्यातील 19 रुग्णांची संख्या 19 वर पोहोचली आहे. संगमनेर तालुक्यातील करोना बाधितांच्या संख्येने अर्धशतक ओलांडले आहे. यापैकी 25 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. मंगळवारी डिग्रस आणि मोमिनपुरा येथील प्रत्येकी 2 रुग्णांची यात भर पडली. यातील एक बाधित मुलगा 2.5 वर्षांचा आहे. संगमनेर तालुक्यातील मंगळापूर येथील मूळ रहिवासी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ते सध्या नाशिक येथे पोलीस दलात सेवेत आहेत. राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथे राहणाऱ्या शिक्षकाला कोरोनाची बाधा झाली आहे. त्याच्या संपर्कातील 7 जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. गावातील मोठा भाग पुढील 14 दिवसांसाठी सील करण्यात आला आहे. भानस हिवरे येथील 1 जण करोना संक्रमित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आठवडाभरात नेवासा तालुक्यातील करोना संक्रमितांची संख्या 4 झाली आहे. हे सर्व अन्य जिल्ह्यातून आलेले आहेत. राज्य सरकारने जिल्हा परिषदांमधील सर्व विभागांचा अखर्चित आणि शिल्लक निधी परत मागविला होता. यानुसार नगर जिल्हा परिषदेने 142 कोटी रुपयांचा निधी मंगळवारी शासनाला जमा केला आहे. राज्यातील जिल्हा परिषदांमधून या प्रकारे सुमारे 2000 कोटींची रक्कम सरकारला करोनाशी लढण्यासाठी उपलब्ध होणार आहे. करोना संकटामुळे बंद असलेली जिल्ह्यातील मंगल कार्यालये व सेतू केंद्रे सुरू करण्यास प्रशासनाने अटींसह परवानगी दिली आहे. मंगल कार्यालयात लग्न समारंभासाठी 50 व्यक्तींनाच परवानगी आहे तर सेतू कार्यालयात फिजिकल डिस्टन्सिंग सह अन्य नियम पाळायचे आहेत. आता लिकर ट्रकने उभ्या केलेल्या थराराची बातमी. देशी दारूची वाहतूक करणाऱ्या एका ट्रकने मंगळवारी रात्री श्रीरामपूर ते शेवगाव हा प्रवास धोकांड्याखात केला. मार्गात टाकळी भान, नेवासा फाटा, कुकाना येथे शिवनेरी बस सह काही वाहनांना कट मारत नुकसान केले. या ट्रकने पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्सही उडवले. शेवटी शेवगाव येथे मोबाईल शॉपिंगमध्ये घुसल्याने ट्रक पोलिसांच्या हाती सापडला. हा ट्रक कोपरगाव येथून माल भरून नांदेड येथे निघाला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राज्याच्या किनारपट्टीवर निसर्ग वादळ घोंगावत आहे. यामुळे नगर जिल्ह्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. मंगळवारी जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली. या होत्या नगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी. सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सार्वमत. नमस्कार.